होती. महाराष्ट्राच्या अनेक भागामध्ये मुसळधार पावसाचा जोर सध्या बघायला मिळतोय. सांगली शहरासह तासगाव पलूस या तालुक्यांसह खानापूरच्या माथ्यावरती सुद्धा अनेक भागांमध्ये सलग पाऊस पडताना दिसतोय. ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1,00,000 अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे. मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा. खरीप हंगामामधली तूर उडीद या पिकांच्या काढणीला या मुसळधार पावसामुळे ब्रेक लागलेला आहे. या पावसाचा द्राक्ष बागांना अधिक फटका बसण्याची शक्यता आहे. द्राक्ष बागांमध्ये मोठ्या प्रमाणावरती पाणी साचल्यामुळे नुकसान होण्याची शेतकऱ्यांना भीती वाटते आहे. शिवाय परभणी शहरासह जिल्ह्यामध्ये सुद्धा जोरदार पाऊस पडतोय. दुपारच्या सुमारास विजांच्या गडगडाटासह वादळी वारे आणि जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. मुसळधार पावसामुळे अनेक भागांमध्ये रस्त्यावरती सुद्धा पाणी साचलेलं आहे. ऐन सोयाबीन काढणीच्या हंगामामध्ये पाऊस आल्यामुळे शेतकऱ्यांच्या हाती जे काही उरलंय ते सुद्धा हातामधून जाण्याची शक्यता निर्माण होते आहे. अहमदनगर जिल्ह्यामध्ये सुद्धा जोरदार पाऊस कोसळतोय. सीना नदी दुथडी भरून वाहते आहे. या मौसमामध्ये दुसऱ्यांदा सीना नदीला हा पूर आलेला आहे. गोंदिया जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाचा जोर कायम आहे. पुजारी टोला धरणामध्ये मोठ्या प्रमाणावरती पाण्याची आवक सुरू झालेली आहे. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.